मित्रांनो, भारत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वेगाने प्रगती करीत आहे. त्याचंच एक पुढचे पाऊल म्हणून मध्य भारताला दक्षिण पूर्व भागाशी थेट जोडण्याच्या अनुषंगाने नागपूर ते विजयवाडा सुपरफास्ट महामार्ग तयार करण्याची योजना केंद्र शासनाने आखली आहे. हा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती आणि बल्लारपूर तालुक्यातून जाणार असून या मार्गावरील मातीचे परीक्षणही सुरू झाले होते. या 457 किलोमीटरच्या महामार्ग बांधकामावर 14,666 कोटी रुपये खर्च होणार आहे. नागपूर ते विजयवाडा इकॉनॉमिक कॅडोअरचे काम NHAI यांच्या देखरेखीखाली सुरू असून सर्व कामाचे DPR झाले असल्याचे म्हटले आहे. NHAI द्वारे महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यातून संरेखित केलेला 4 पदरी रस्ता राहणार आहे. या कॉरिडॉरचे बांधकाम भारतमाला परियोजन फेज 1 कार्यक्रमाअंतर्गत माल वाहतुकीची कार्यक्षमता सुधारणे आणि बंदर कनेक्टिव्हिटीद्वारे निर्यातीला चालना देण्याचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवून केले जात आहे. नागपूर ते विजयवाडा हा थेट एक्सप्रेसवे हायवे तयार झाल्यानंतर 457 किलोमीटर अंतर केवळ 5 ते 6 तासात कापता येणार आहे. हा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती आणि पुढे बल्लारपूर तालुक्यातून जाणार आहे. यात वरोरा तालुक्यातील बोडखा, मांडव बोराड चेक मकसूर, वन्नी चेक कवडापूर, बोरागाव हिरापूर, लोणार, सुटठाणा, पांढरतळा, पाचगाव, आसाळा, बांद्रा, सालोरी, खातोडा, परसोडा, जामगाव खुर्द, जामगाव बुद्रुक, यानंतर भद्रावती तालुक्यातील कोंडा, विजासन, चारगाव कुनाडा या भागातून जाणार आहे. यात वरोरा आणि चिमूर भागातील प्रवाशांकरिता सालोरी लगतच्या खातोडा येथे चढण्या उतरण्याचा पॉईंट दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. हा एक्सप्रेस हायवे 2027 पर्यंत पूर्ण करायचा असल्याने 3 ऑक्टोबर 2023 पासून मार्गात येणाऱ्या वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील गावातील संभाव्य जमिनीच्या माती परीक्षणाचे काम सुरू झाले होते. या अंतर्गत 194.397 किमी रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे. महामार्गास राज्य महामार्ग विशेष क्रमांक 09 म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने भूसंपादनाच्या कामकाजासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर तहसील कार्यालयास संबंधित गावाच्या जमिनीच्या 8 अकृषक आणि अकृषक बाबतीची माहिती सादर करण्याचे निर्देश यात वरोरा तालुक्यातील बोडखा, आसाळ, चक मकसूर, बोरगाव देशपांडे, मकसूर, सालोरी, चक कवडापूर, पिसदुरा, सुमठाणा, खातोडा, मांडवगू, हाड, वल्ली वनग्राम, बोरगाव शिवनफळ, परसोडा, पांढरतळा, जामगाव बुद्रुक, पाचगाव व जामगाव खुर्द या गावांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. तसेच संभाव्य जागेतून जाणाऱ्या मार्गावर पांढऱ्या रंगाचे चिन्ह करून त्यावर क्रमांक देणे सुरू आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातून समृद्धी व शक्तीपीठानंतर आता हा 457 किलोमीटरचा नवा एक्सप्रेसवे होणार आहे. तर याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.